तालुका क्रीडा संकुल परिसरातील खेळाडूंना वरदान ठरेल असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलाय. अनेक अडथळे पूर्ण करून तालुका क्रीडा संकुल पूर्ण होत आले असून त्याचा उपयोग करण्यात यावा असेही त्यांनी सूचित केलंय. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंगळवारी मान्यवरांसोबत क्रीडा संकुलाची पाहणी केली, त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. परिसरातील विद्यार्थी व नवोदित खेळाडूंना हक्काचे क्रीडा संकुल मिळाले पाहिजे यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केलाय. त्यांच्या प्रयत्नातूनच तालुका क्रीडा संकुल आकाराला आले आहे. भविष्यात पनवेलचा मानबिंदू ठरेल अशी ही वास्तू साईनगर येथे आहे. या क्रीडा संकुलात धावपट्टी, बास्केटबॉल, हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन आदी क्रीडा प्रकारांची सोय करण्यात आली आहे. क्रीडा संकुलाची पाहणी करण्यात आली त्यावेळी युवा नेते परेश ठाकूर, भाजपचे राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, माजी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, मनोहर म्हात्रे, श्रीकांत ठाकूर, युवा नेते संजय जैन, काका भगत, पूनम कल्याणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नरेश पवार यांच्यासह अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की सिडको वसाहतींमध्ये क्रीडा संकुलाची मागणी सातत्याने सिडकोकडे केली, मात्र सिडको यामध्ये अपयशी ठरली आहे, म्हणूनच महापालिकेची मागणी केली असून आता नगरसेवकांच्या माध्यमातून अशा प्रकारची क्रीडा संकुले खारघर, कामोटे, कळंबोली येथेही निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेला बराच काळ पनवेल तालुक्याच्या क्रीडा संकुलाची चर्चा केली, अनेक वर्ष होत होती पण ते पूर्णत्वास येत नव्हते. खरं तर रायगड जिल्ह्याचं पनवेल हे उत्तरेकडचं टोक आहे, मुंबईला सगळ्यात जवळ. रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला किमान 7-8 ठिकाणी तालुका क्रीडा संकुलं पूर्ण झालेली पाहायला मिळते, पण मुंबईला सगळ्यात जवळ असलेल्या पनवेलमध्ये होत नव्हतं. आणि या अनुषंगानं बरेच अडथळे आणले जात होते. हे सगळे अडथळे दूर करून आता तालुका क्रीडा संकुलाचं काम हे पूर्णत्वास आलेलं आहे. 2-1 दिवसात बॅडमिंटन कोर्टचं काम पूर्ण होईल, टेबल टेनिसच्या प्रॅक्टिससाठीचं हे उपलब्ध आहे, बाहेरचं आउटडोअरच्यासाठीची ॲक्टिव्हिटीज उपलब्ध आहे. आणि या सगळ्याच्या माध्यमातून या परिसरातल्या लोकांना एक चांगल्या सोयीसुविधा निर्माण झाल्यात, त्याबद्दल मी महाराष्ट्र सरकारचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे असतील, त्या सन्माननीय विनोदजी तावडे क्रीडामंत्री यांचं आणि सगळ्या शासनाच्या अधिकाऱ्यांचं देखील मी मनापासून आभार. या क्रीडा संकुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे, परंतु यंदाच्या सुट्टीत खेळाडूंना या संकुलाचा लाभ घेता यावा यासाठी संकुलासमोरील मैदानावर माती भरावाचे काम TIPL माध्यमातून मोफत करण्यात आलंय. तालुका क्रीडा संकुलासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आमदार प्रशांत ठाकूर यांचा परिसरातील विविध सोसायटींमधील रहिवाशांनी सत्कार केला आहे.